नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी राजेश चिपिंगळे। पाहूयात काही सविस्तर घडामोडी। 2005 मध्ये जो पूर आलता तो पूर स्टेशन चौकापर्यंत होता, परंतु 2019 पूर 2005 ज्या पूरग्रस्त लोकांच्या जखमा अजून ओल्या असतानाच 2019 2005 भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। 2005 स्टेशन चौकामध्ये आलेलं पाणी आत्ता 2019 ह्या डिमार्ट किंवा राम मंदिर कॉलेज कॉर्नर या परिसरात पाणी पसरलं, त्यामुळं लोकांचं भयानक हाल होत आहे। लोकांना राहण्यासाठी घरं नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही आहे, खाण्यासाठी अन्न नाही आहे, अशा परिस्थितीत सांगलीकरांचं खूप बेगहाल होते। आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज या ठिकाणी सांगलीचा दौरा होता, परंतु काय माहीत नाही काय नाही, परंतु त्यांनी हवामानाचा अंदाज दिला आहे आणि हवामानाच्या अंदाजानुसार आम्हाला हेलिकॉप्टर उतरता येत नाही। ही खूप मोठी चूक ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झालेली आहे, कारण नागरिक, सामान्य नागरिक हा तळमळत आपल्या जीव पाठीशी बांधून कुठंतरी इकडं तर सैरावारा पडत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये धीर देण्यासाठी मुख्यमंत्री आले असतात। त्या लोकांना खाली हेलिकॉप्टरचं कारण देऊन, हवामानाचं कारण देऊन ते खाली उतरले नाहीत, त्यामुळं सांगली शहरातील सर्व नागरिक ह्या सरकारवर व ह्या मुख्यमंत्र्यांवर नाराज झालेले आहेत। तर मी शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याकचा प्रवक्ता संतोष पाटील आणि आम्ही जावेद भाई शेख यांनी या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चांदणी चौकामध्ये दक्षिण शिवाजीनगर या ठिकाणी माझी जागा आहे, त्या ठिकाणी पूरग्रस्त लोकांमध्ये काय भयभीत निर्माण झाले असेल तर त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। तरी सांगली शहरातील तमाम लोकांनी माझा नंबर आहे 73 85 86 54 29 ह्या संपर्कावर नंबरवर संपर्क साधून आम्हाला चांदणी चौकामध्ये आपल्याला अडचणी ज्या असतील त्या राहण्यासाठी की जेवणासाठी किंवा आपली सुव्यवस्था करण्यासाठी आम्ही आपल्या पर्याय तत्पर आहोत। महापालिकेचं प्रशासन विभाग हे ह्याला सुद्धा कमी पडेल, कारण एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु ह्या मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीत यायला पाहिजे असं सांगलीकरांची अपेक्षा आहे। ते लोकांना ह्या सांगलीकरांना जमीनच धरलं नाही असं आम्हाला वाटतंय। तर ह्या पुढच्या काळामध्ये सांगलीत भयानक परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा त्या लोकांना धीर देण्यासाठी आमच्या सामाजिक संस्था शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग लोकांच्या मदतीसाठी या ठिकाणी चांदणी चौकामध्ये आम्ही एक ऑफिस तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी संपर्क साधावा, तिथं राहणे जेवणाची व्यवस्था केली आणि दिलेल्या संपर्क साधून आमच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी आपली जे काही सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर सेवा आपल्याशी पाठीशी आहे, तरी त्यांनी लोकांनी संपर्क साधावा।